नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अवर यूट्यूब चैनल। मित्रांनो, मागच्या व्हिडिओ मध्ये मी वृत्तपत्रातील एक बातमीचा व्हिडिओ बनवला होता। मुक्त विद्यापीठाकडून प्रशासनाकडून काही स्पष्टीकरण देण्यात आले होते की परीक्षा कधी होणार, कशा होणार, त्या संबंधी। मित्रांनो, तर त्या व्हिडिओ मध्ये मला बरेच मुलांचे डाउट आले की एग्जाम्स कोणाच्या होणार, एग्जाम्स कधी होणार, एग्जाम फॉर्म कधी येतील, टाइम टेबल कधी येणार, एग्जाम्स ऑनलाईन होणार की ऑफलाईन। मित्रांनो, हा तर अनेक जणांचा प्रश्न होता। एग्जाम पॅटर्न कसा असेल, एमसीक्यू कुठे भेटेल। मित्रांनो, एमसीक्यूचा पण बऱ्याच लोकांना प्रश्न होता। मित्रांनो, बघूया आज आपण या सर्व प्रश्नांचे सविस्तर उत्तर बघणार आहोत। मित्रांनो, प्रथम का आपण चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, काही आपणास काही डाऊट असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। एक्झाम्स वायसीएमईच्या एक्झाम्स कधी होणार? मित्रांनो, वायसीएमई कडून स्पष्ट करण्यात आले की एक्झाम ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये घेण्यात येणार आहे। मित्रांनो, याबाबत कोणताही डाऊट राहू नका, राहू देऊ की एक्झाम्स कधी होणार, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात कधी होऊ शकतात। मित्रांनो, एक्झाम फॉर्म कधी येतील? मित्रांनो, एक्झाम फॉर्म लवकरात लवकर येण्याची अपेक्षा आहे। मित्रांनो, सावित्रीबाई पुणे फुले विद्यापीठाच्या धर्तीवर मित्रांनो एक्झाम फॉर्म लवकरात लवकर येतील। टाइम टेबल कधी येणार? मित्रांनो, हा तर अनेक लोकांचा प्रश्न। मी त्या व्हिडिओत देखील स्पष्ट केले होते की टाइम टेबल फर्स्ट वीक ऑफ जुलै, जुलैच्या पहिल्या आठवड्यात टाइम टेबल येणार आहे। मित्रांनो, विद्यापीठाने स्पष्ट सांगितले आहे। मित्रांनो, आपण वेबसाईटवर अपडेट वेबसाईट चेक करत राहावी। मित्रांनो, सर्व अपडेट वेबसाईटवरच येतात वायसीएमयूच्या। आपणास वेबसाईट माहिती नसेल तर वायसीएमयू डिजिटल युनिव्हर्सिटी म्हणून एक वेबसाईट आहे मित्रांनो, तिथे जाऊन आपण चेक करू शकता। मित्रांनो, मी एका व्हिडिओद्वारे ते देखील सांगेल की कसं काही चेक करावे ते। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो। मित्रांनो, पुढचा प्रश्न बहुतेक सर्वच विद्यार्थ्यांना आहे की एक्झाम्स ऑनलाईन होणार की ऑफलाईन। मित्रांनो, त्या वृत्तपत्रातील बातमीनुसार प्रशासनाकडून वायसीएमईच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की एक्झाम्स ह्या ऑनलाईन होणार की ऑफलाईन हे अजून देखील फिक्स नाहीये। मित्रांनो, पण मित्रांनो सर्व विद्यापीठांना जसे सांगण्यात आले की एक्झाम्स ऑनलाईनच कंडक्ट करावे, मित्रांनो वायसीएमई कडून पण ही अपेक्षा आहे मित्रांनो की एक्झाम्स या ऑनलाईनच होतील। मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की 99% एक्झाम्स ह्या ऑनलाईनच होतील। मित्रांनो, कारण मित्रांनो सर्व विद्यापीठांच्या ऑनलाईनच होत आहेत। मित्रांनो, आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या देखील एक्झाम्स सुरू होणार आहेत। मित्रांनो, त्या देखील ऑनलाईन आहेत, त्या धर्तीवर वायसीएमईच्या एक्झाम्स देखील ऑनलाईन होतील हीच अपेक्षा आहे। मित्रांनो, एक्झाम पॅटर्न्स कसा असेल? मित्रांनो, ऑनलाईन एक्झाम झाल्यावर एक्झाम्स पॅटर्न आहे, एमसीक्यू असेल, 100% एमसीक्यू असेल। एमसीक्यू मध्ये आपणास चार ऑप्शन राहतील, त्याच्यापैकी आपणास एक सिलेक्ट करावा लागेल मित्रांनो। आणि एमसीक्यू प्रत्येक एमसीक्यूला एक मार्क असेल, निगेटिव्ह मार्किंग नाही राहत। मित्रांनो, आपल्या एमसीक्यूला ते एक अत्यंत चांगली बातमी आहे। वेळ जात असेल व आपणास काही येत नसेल तर करून द्यावे मित्रांनो, काही आपणास जे वाटत असेल ते। पुढचा प्रश्न मित्रांनो, एमसीक्यू कुठे भेटतील? मित्रांनो, अनेक जणांनी हा प्रश्न विचारला की एमसीक्यू कुठे भेटतील। मित्रांनो, वायसीएमईने अधिकृत आणखी कोणती एमसीक्यू बँक क्वेश्चन बँक जाहीर केलेली नाही। मित्रांनो, मी देखील नेटवर खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण एमसीक्यू कुठेच अवेलेबल नाहीत। मित्रांनो, आपणास पुस्तकाची मदत घेऊन एमसीक्यू करावे लागतील। मित्रांनो, आपण पुस्तकं वाचावे, तिथून प्रयत्न करावा की परीक्षेत कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा अंदाज लावून मित्रांनो आपणच एमसीक्यू तयार करून घ्यावे। मित्रांनो, कोणत्याही युनिव्हर्सिटीने आणखी एमसीक्यू जाहीर केलेले नाही आहेत, वायसीएमईने देखील नाही, त्यामुळे आपणास स्वतः अभ्यास करावा लागेल। विद्यापीठाने जर एक क्वेश्चन बँक जाहीर केली खूप प्रश्नांची एमसीक्यूची तर मित्रांनो आपणास नक्की त्याचा फायदा होईल। युनिव्हर्सिटीकडे विनंती आहे की त्यांनी एमसीक्यू बँक जाहीर करावा जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला मदत होईल। मित्रांनो मित्रांनो असा देखील प्रश्न होता की एक्झाम्स कोणाकोणाच्या होतील। मित्रांनो मित्रांनो एक्झाम्स फर्स्ट इयर सेकंड इयर सर्वांच्या आहेत। मित्रांनो, फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर मागच्या वेळेस काही कारणास्तव फर्स्ट आणि सेकंड इयरच्या झाल्या नव्हत्या, थर्ड इयर वाल्यांच्याच झाल्या होत्या, पण ह्या वेळेस तसे होणार नाही। मित्रांनो, फर्स्ट इयरच्या पण एक्झाम होणार आहेत, सेकंड इयरच्या पण होणार आहेत व थर्ड इयरच्या पण फायनल एक्झाम होणार आहेत। मित्रांनो एक्झाम्स ह्या बी ए बी कॉम सर्व कोर्सेसच्या आहेत। वायसीएमईच्या जेवढे कोर्सेस आहे सर्व कोर्सेसच्या एक्झाम होणार आहेत। मित्रांनो,
मित्रांनो जर तुम्हाला माझं काम आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा मित्रांनो. मित्रांनो आपण या चॅनलवर YCOM चे लेटेस्ट अपडेट बघत राहतो, सर्व प्रकारचे लेटेस्ट अपडेट. धन्यवाद मित्रांनो.